नमस्कार मित्रांनो आज आपण बघतो आहे ॲन एन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड त्याची आपण समरी बघतो आहे की कौशाल लेखकाला एका दुपारी कोणता प्रसंग येतो भावनिक प्रसंग निर्माण होतो आणि मानव आणि प्राण्यांमधील संबंध कसे दृढ करता येईल किंवा आपण कसं समजून घेऊ शकतो या संबंधित हा एक धडा आहे तर लेखकाचे वडील हे एक मेडिकल व्यवसायी होते आणि ते एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होते ते समजा राणीगंज पश्चिम बंगाल इथे राहत होते त्यांच्या ऑफिसर्सच्या बंगल्याजवळ त्यांचं घर होतं आणि मोठ्या प्रांगणामध्ये त्या ते कोपऱ्यातच त्यांचं घर होतं त्या प्रांगणामध्ये सुंदर फुले प्रत्येक घरात भाजीपाल्याची झाडे आणि बगीचे होते त्यामुळे तिथे खारी पक्षी नेहमी आकर्षित होत होते त्याच्याच बाजूला एक पिंपळाचं झाड होतं ज्यावर वानर राहत होते लंगूर राहत होते आणि नेहमी त्याचा आवाज त्याला येत असायचा त्यांना काळी दुर्गापूजांची सुट्टी राहायची दुर्गापूजेच्या वेळेस सुट्ट्या राहायची आणि त्यावेळेस गोष्टीचे मासिक वगैरे पुस्तकं यायचे घरी त्यामुळं लेखकाला एक पर्वणी राहायची आणि मग ते जेवण झालं की दुपारी आपल्या गोष्टीचे पुस्तकं वाचत बसायचे ते एका दुपारी असंच चांगलं जेवण झाल्यानंतर त्याचे आईवडील बहीण सगळे झोपी गेले होते मध्ये मध्ये काही चिमण्यांचा आवाज वगैरे चालू होता आणि तो पूर्ण त्या प्रवास वर्णन वाचण्यामध्ये डुंबलेला होता पण थोड्या वेळानं त्यांना कुत्र्यांचा आवाज यायला लागला तरी त्यानं दुर्लक्ष केलं आणि नंतर पुन्हा त्यांना त्यासोबत त्या कावळ्यांचाही जोरजोरात आवाज यायला लागला त्यामुळं मग मात्र त्याला रन न राहून ते वरांड्यात गेले आणि त्यांनी बघितलं की क्लब हाऊसच्या छतावर एक मोठा लंगूर म्हणजे ज्याला आपण भड्या म्हणतो मोठा लीडर असतो तो एका छोट्या पिल्ला वान पिल्लाला वानराच्या पिल्लाला चावत होता आणि त्याला ओरबाडत होता निर्दयीपणे चावे घेऊन ओरबाडत होता त्याच्यामुळं मला ना राहावून लेखक म्हणतो की त्यांनी एका हाती काठी घेतली व दुसऱ्या हाताने त्यानं दगड वानराकडे भिरकावला पण ते लंगूर काय ऐके ना मग अजून दगड भिरकावले व सोबत कुत्र्यांनी आपला आवाज त्याच्यावर भुकणं वाढवलं मग मात्र अचानक हमल्यामुळे तो चकित झाला व त्यानं वांद्र्याच्या पिल्याला छतावर घरंगडत सोडून दिलं तो वरांड्याच्या छतावर ते पिलू घरंगडत निप्चित येत होतं त्याचवेळी सगळे कुत्रे त्या आशेनं जमा झाले की त्यांना आता खाद्य मिळणार पण लेखकानं आपल्या काठीनं ते कुत्रे हकलले व त्याची शेपटी पकडून त्याला अलगत जवळ घेतलं व त्यांनी सगळ्यांनी मिळून तोपर्यंत त्याचे आईवडील बहीण शेजारी सगळे जागे झालेले होते मग मी माझ्या घराच्या मागच्या बाजूस कोंबडीचं खुराडं होतं त्या खुराड्याच्या जमिनीवर त्या मूल पिल्लाला झोपवलं त्याच्या चावल्याच्या व ओरबडल्याच्या खुना होत्या रक्त जात होतं त्याच्या जखमेमधून मग त्याच्या वडिलांनी त्याच्या जखमेवर औषध लावलं स्वच्छ केलं व त्याचा त्यांनी बघितलं तर त्याचा त्या 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 श्वास हळूहळू चालू होत होता मग त्यानं त्याच्या चेहऱ्यावर थंड पाणी मारलं तसंच ते थरथरत जागं झालं त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ते हुंके देत होतं मग लेखकानं त्याला एक केळं सोलून दिलं तर ते तसं घाबरत घाबरत ते केळं खात होतं मग थोड्या वेळानं जेव्हा लेखकानं बघितलं तर त्याची आई त्या किचनच्या म्हणजे स्वयंपाक खोलीच्या छतावरती बसलेली होती आणि एकसारखी आपल्या पिल्लाकडे आणि लेखकाकडे बघत होती तेव्हा लेखकाच्या लक्षात आलं तर पिव पिल्लोचा आता जखम वगैरे स्वच्छ करून झाली होती तर मग त्याने दरवाजा उघडून बाजूला ते हटले तसेच ती वानारीन जसे ते हटले ते ती ती आली आणि त्यांनी पिल्लाला उचललं तिनं व्यवस्थित त्याच्या जखमांचं निरीक्षण केलं व ज्या ठिकाणी घटना घडली होती त्याच्या उलट दिशेने ती निघून गेली पण निघण्याच्या अगोदर तिनं लेखकाकडे एकसारखं बघितलं त्याच्या डोळ्यात डोळे टाकले आणि आपली कृतज्ञता तिनं व्यक्त केली तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या की तिच्या पिल्लाला लेखकानं वाचवलं होतं त्यामुळं लेखक म्हणतो की हे जे एन्काउंटर आहे म्हणजे जे हा जो प्रसंग आहे त्याच्या आयुष्यामध्ये घडला तो म्हणतो की मी आज वृद्ध झालो सत्याहत्तर वर्षात झालो पण ते अजूनही मी तो प्रसंग विसरलेलो नाही तर म्हणतो की आपलं प्राणी आणि जनावरांना खा आपण जसं खायला देतो प्रेम दाखवण्याकरता त्यापेक्षाही त्यांना जर आपण विश्वास अनुकंपा आणि समजून जर घेतलं तर या प्राण्यामधली आणि माणसामधलं नातं एकदम दृढ होण्यास मदत होईल आणि हा प्रसंग लेखक म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये नेहमीसाठी कोरला गेला तर ही समजा या याची कथा आहे धन्यवाद